तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळी 9 बातमीपत्रात तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे नागपूरमध्ये। गेल्या 24 तासात 58 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। काल 2885 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत नागपुरात। आजपासून नागपूरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध हटवण्यात येणार असून राज्य सरकारची नियमावली नागपूरमध्ये लागू होईल असं सांगण्यात आलंय। त्यामुळे वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता सर्वांनी काळजी घेत नियमांचं पालन करण्याचं आवाहन नागपूरकरांना केलं जात आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती। तुषार, नागपूरमध्ये आजपासून काय नियम असणार आहेत? जर का बघायचं झालं तर आजपासून जे नवीन नियम आहे ते राज्य शासनाचे इतर संपूर्ण राज्यासाठी आहेत, तेच नवीन नियम नागपूरमध्ये आहे। कालपर्यंत नागपूरमध्ये जे जिल्हा प्रशासनाचे नियम होते त्यानुसार 4 दुकानं उघडी ठेवता येत होती, मात्र आता हे दुकानं 8 राहता येणार आहे सायंकाळला, आणि 8 रात्रीची संचारबंदी असणार आहे। या व्यतिरिक्त जे इतर राज्यामध्ये नियम आहे की अंत्ययात्रेला जायचं असेल तर 20 मर्यादा, किंवा हॉटेल असेल किंवा रेस्टॉरंट असेल 50% मर्यादा, या जे काही नियम राज्यामध्ये इतर भागामध्ये ते सर्व नियम नागपूरमध्ये देखील आता असणार आहे। महत्वाचा विषय की शाळा कॉलेजेस संदर्भातला जे द्विधा म्हणून स्थितीमध्ये आहे, कारण की काही ठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये देखील जे क्लासेस आहे ते सर्व बंद आहे, पण आता नवीन नियमानुसार नागपूरमध्ये चालू करायचे की नाही। काल एक डेलिगेशन पालकमंत्र्यांना देखील भेटलं होतं, त्यांनी विनंती केली होती, पण त्यांनी सांगितलं की यावर आम्ही विचार करू, कारण की राज्यातली आणि जिल्ह्यातली परिस्थिती बघता हा निर्णय घेणं शक्य नाही। नवीन नियमानुसार आता सगळं जे दुकान आहे पूर्ण मार्केट उघडं राहणार आहे, ते सायंकाळी 8 उघडं राहणार आहे। त्यामुळे प्रश्न हा आहे की एकीकडे नागपूरमध्ये प्रकोप वाढत आहे, सातत्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे, असं असताना देखील प्रशासनाने जी ढील दिली त्यामुळे निश्चितच यामध्ये आणखी गर्दी वाढेल, संक्रमणाचं प्रमाण निश्चितच वाढेल। असं असलं तरी एक गोष्ट निश्चित आहे की नागपूरमध्ये देखील संचारबंदी असणार आहे। 5 व्यतिरिक्त कुठेही लोकांना जमण्यासाठी बंदी आहे, मात्र प्रशासन या संपूर्ण प्रकरणासंदर्भात गंभीर नाही। जर का तुम्ही बघितलं तर संचारबंदी असताना देखील मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात किंवा नियमाचं वारंवार उल्लंघन करतात, तर तो देखील एक मोठा प्रश्न आहे। आणि आपण मागच्या 24 जर का आकडे बघितले तर मृतकांचा आकडा सातत्याने 50 पाहायला मिळतोय मागच्या 1 आठवड्यापासून, आणि नागपूरच्या ज्या रुग्णालयातल्या बेडची स्थिती जर का बघितली तर खासगी असो किंवा सरकारी असो दोन्ही रुग्णालयामध्ये बेड्स हे पूर्णपणे भरलेले आहे, म्हणजे व्हेंटिलेटरना आयसीयू बेड तर उपलब्ध नाही। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने परत ढील दिली, त्यामुळे अनेकांना तर आश्चर्य वाटलं, पण अनेक लोकांकडनं किंवा व्यापाऱ्यांकडनं तर स्वागत देखील केलं। तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। नागपूरमधली ही परिस्थिती आपण जाणून घेतली, नेमकी काय परिस्थिती आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किती रुग्ण एका दिवसात आढळलेत, किती रुग्णांचा मृत्यू झालाय या संदर्भातली, आणि आजपासून नागपूरमध्ये नवी नियमावली सुद्धा लागू